अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या दुष्काळी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष गेली 60 वर्षांपासून रखडलेला आहे. या भागाला प्रथमच लाल दिवा मिळाला असल्यानं या भागातील रखडलेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक तात्काळ व्हावी यासाठी मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलंय असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं. जामखेड तालुक्यातील हळगाव येथे सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 या मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त विहार शिवार अभियानाचा प्रारंभ जामखेड येथून करण्यात आला. जिल्हाधिकारी साहेब आणि कवडे साहेब यांचे सर्वप्रथम अभिनंदन करते. अतिशय चांगला उपक्रम यांनी हाती घेतलेला आहे. त्यानंतर 2019 पर्यंत टंचाई मुक्त जिल्हा करण्याचे जे आपण उद्दिष्ट आहे त्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना आपण शासनाने जे सुचवली आहे ती आपण सर्वांनीच मिळून राबवली पाहिजे. ही योजना राबवण्याच्या बरोबर पर्यावरण संवर्धनाचे सुद्धा मला असं वैयक्तिक वाटतं की आपण बंधारे खरंच जास्तीत जास्त बांधले पाहिजेत. मी पण त्या मताचे आहे. पण त्याबद्दल खरंच पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी साहेब असतील आपण त्याच्याबरोबर जास्तीत जास्त झाडे वृक्षारोपणाची सुद्धा मोहीम हाती घेतली काय पाहिजे असा सर्वांग सुंदर असा आराखडा या ठिकाणी केलेला आहे. थोडक्यात म्हणजे जे विविध प्रकारचे जे विकेंद्रित केंद्र पाण्याचे साठे आहेत ते पाण्याचे साठे आपण निर्माण करणार आहोत आणि या अभियान कालावधीमध्ये आपण पाण्याचं संवर्धनाबरोबरच माणसांची सुद्धा जलसाक्षरता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करणार आहोत. कधी मला प्रश्न पडतो की काही संकट मानव निर्मित असतात काही संकट निसर्ग निर्मित असतात पाहिजेत त्या दिवशी आमच्या स्वभावामध्ये ह्या गोष्टी येतील त्या तो आमच्या दृष्टिकोनातून सुधीन असेल. मला पसायदांमधलं वाक्य आठवतं एकच वाक्य सांगणार आहे कारण मला खूप कमी वेळ आहे त्यामुळे तेवढ्यातच मी सांगणार आहे. पसायदारमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात चेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे. एवढं एक वाक्य जरी आम्ही लक्षात घेतलं तरी आम्ही खूप काय करू शकतो होती मला सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये आम्ही ह्या सद्भावनांवर संस्कारांवर चांगल्या उपक्रमांवर काय चर्चा केली का हा मला पडलेला प्रश्न आहे. आम्ही सतत भौतिक विकासावर बोलतो रस्ते आहेत का नाले आहेत का बाकी काही गोष्टी आहेत का पण जे माणसं आहेत त्याच्याबद्दल फार कमी बोलतो. जर कमी बोललं तर उपयोग काय. 25 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही आता बघतो की एवढे मोठे गावाला रस्ते झाले मन जर संकुचित राहिली आणि रस्ते मोठे झाले तर विकास म्हणायचा का त्याला. मतदारसंघातील रखडलेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक तात्काळ व्हावी यासाठी मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलंय. म्हणूनच जेवढं जनतेच्या मनात आहे तेवढं माझ्याही मनात आणि ध्यानात आहे असं प्राध्यापक शिंदे यांनी सांगितलं. जिल्ह्यात सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनानं हे अभियान सुरू केलंय. भूमिपूजन आपण हाती घेतलं त्या संदर्भामध्ये आज खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये 94 गावांमध्ये 112 कामे 11 कोटी रुपयाची आज एकाच वेळेस कामाचा शुभारंभ होत आहे. 79 कोटी रुपयाचा आराखडा 110 अपेक्षित आहे आणि म्हणून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा 51 बंधाऱ्यांची आपण या माध्यमातून निर्मिती करणार आहोत. त्यासाठी 6.50 कोटी खर्च होणार आहे. आता जवळपास 48 कामे चालू आहेत ते लवकरच पूर्ण 18 त्यातली पूर्णपण होत आहेत आणि म्हणून जामखेड तालुक्यामध्ये 279 गावापैकी जवळपास 41 गावांचा आपण जलयुक्त शिवार अभियानामध्ये समाविष्ट केलेला आहे. या दृष्टिकोनातून हे काम होत असताना आपल्या भागातील तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये पाणी उपसण्याची क्षमता आणि स्पर्धा इतर गावापेक्षा जरा जास्तीचीच आहे आणि म्हणून 500 बोर आहेत विहिरी पण बऱ्यापैकी बापू आपली तर एक 12 परिस आहे वाटतं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या विभागाच्या मंत्री नामदार पंकजताई मुंडे पालवे यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियानाची आज एकाच वेळीस संपूर्ण राज्यामध्ये 1 वाजता सर्व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा अभियानाचा सुरुवात झालेली आहे.
आणि म्हणून एकाच वेळेस आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा 94 कामं मंजूर केली, त्यासाठी 112 कोटी रुपये खर्च केले, 279 गावांचा समावेश आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यामध्ये हळगावमध्ये या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री म्हणून मी आज केला. माझ्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार गुंड होत्या, त्याचबरोबर कलेक्टर होते, SEO माने होते, सर्व प्रशासनातले अधिकारी होते. परंतु ही अतिशय प्रभावीपणे योजना राबवण्याची जिल्ह्यामध्ये आवश्यकता आहे. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये टँकरची मागणी होते आणि म्हणून टँकरची मागणी होऊ नये, जमिनीचा पाण्याचा स्रोत वाढावा, पावसाचं पडलेलं पाणी अडवलं जावं आणि म्हणून या माध्यमातून जर आपण जास्तीच्या प्रमाणामध्ये चांगली दर्जाची कामं केली तर निश्चित स्वरूपामध्ये हे पाण्याचा स्रोत वाढेल, शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याला कसलीही अडचण येणार नाही आणि म्हणून हा प्रभावी आणि महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणलेली आहे. आणि ही योजना 5 वर्षामध्ये 35,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत, 1 वर्षात 7,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत आणि म्हणून 279 गावामध्ये ही जिल्ह्यामध्ये योजना आज एकाच वेळेस सगळीकडे सुरू आहे. काही दिवसानंतर पुन्हा नव्यानं निवडली जाते नाही, कारण काही गावं याच्यामध्ये बाजूला राहिलेले आहेत, काही निधी अपुरा होता आणि थोड्या कालखंडासाठीच हे प्रारूप आराखडे तयार करायचे होते. मार्चनंतर पुन्हा एकदा टँकर फीड गावाचा यामध्ये समाविष्ट होणार आहे आणि त्यासाठी मी सुद्धा आग्रही, या विभागाच्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तसे तत्वता मान्यता दिलेली आहे, त्यामुळे नवीन गावं सुद्धा निवडण्याच्या दृष्टिकोनातून मार्चनंतर प्रयत्न केला. सर अजून एक प्रश्न, आज प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती ग्रामसभेमध्ये बारामती तालुक्यात एका गावामध्ये महिले माळेगाव बुद्रुक इथल्या महिलेनं दारूबंदीची मागणी केली होती, तर तिला मारहाण वगैरे करून मारहाण करण्यात आलेली घटना, दारू विक्रेते महिले. एक तर लोकशाहीमध्ये ग्रामसभेला 73व्या घटना दुरुस्तीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराच्या अधीन राहून ग्राम पंचायतीचं प्रमुख म्हणून सरपंच असतात, त्या ग्रामसभेमध्ये जो ठराव झाला असेल तर तो अधिकृत आहे आणि म्हणून त्यासाठी खऱ्या अर्थानं असा जर प्रकार घडला असेल तर तो दुर्दैवी आहे आणि म्हणून त्यासाठी प्रशासन कायदेशीर नीटनाटकी कारवाई करेल. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष माने, सुंदरदास बिरंदळ, दीपक सुपेकर आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामॅन अशोक वीर, C24 तास, जामखेड.